नमस्कार, मैं आरती, आरती मराठी रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल रोडगे। हे रोडगे विदर्भ साईडला जास्त प्रमाणात बनवले जातात आणि तिथे हे काही एक दोनद मधून असं गाव आहे, त्या गावामध्ये बरेचसे लोक जातात। तिथे एक देवाचं मंदिर आहे, तिथे ते नवस करतात आणि नवस करून मग तिथे ते दोनदला हे रोडगे म्हणून नैवेद्य दाखवतात देवाला। तर चला आपण आज ही रेसिपी बनवणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, गव्हाचं पीठ 1.5 कप। 1.5 कप गव्हाच्या पिठामध्ये 1/2 कप रवा, बारीक रवा आहे, मीठ चवीनुसार, हा ओवा आहे 1 चम्मच घेतला आहे, तो असा हातावर घ्यायचा आणि कुच करून यात घालायचा आहे, असा मेश करून चांगलं। खरं तर ह्यानेच टेस्ट खूप छान येते ह्या रोडग्यांना। सर्व पीठ व्यवस्थित मिक्स केलं आहे, याचा घट्टसर असं गोळा बनवून घ्यायचं आहे। जे आपण चपातीसाठी थोडं नरम पीठ भिजवतो ते आपल्याला कडक भिजवायचं आहे, त्यासाठी मी 1 कपमध्ये पाणी घेतलं आहे। थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे, एकत्र जास्त नाही टाकायचं। हे मी घट्टसर असं पीठ मळून घेतलं आहे, त्यावर 1/2 चम्मच तूप घालायचं आहे आणि तेही यामध्ये मिक्स करायचं आहे असं। आणि 15 मिनटं हे पीठ मुरायला ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता तो असं घट्टसर आहे, ते मी 15 मिनटं बाजूला ठेवते मुरायला। हे रोडग्याचं पीठ मुरायला ठेवून 15 मिनटं झाले आहेत, ते व्यवस्थित मुरलेलं आहे। हे पोळपाट आहे, त्याच्यावर काढून घेऊ पीठ। इथं परत हाताने असं दोन्ही हाताने मळून घ्यायचं। हे मी मळून घेतलं आहे आणि आपल्याला आता हे केवढे छोटे मोठे असे रोडगे बनवायचे त्यानुसार गोळे तळून घ्यायचे। दीड कप गव्हाच्या पिठामध्ये 4 रोडगे बनून तयार होतील, त्याच्यामध्ये 2 माणसं इझिली जेवण करू शकतात। तर हे मी बाजूला ठेवते आणि हा 1 गोळा आहे, असं मी हाताने हा लांबसर करून घेतला आहे। 1 भाग थोडा मोठा एवढा, दुसरा भाग त्याच्यापेक्षा थोडा मोठा आणि तिसरा भाग एवढा लहान, असे 3 भाग करायचे आणि याचे गोल करून घ्यायचे। परत हा सर्वात छोटा गोल, हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा आणि हा दोन्हीपेक्षा मोठा, तर आपण ते लाटून घेऊयात। सर्वात आधी हा मोठा गोल लाटून घ्यायचा आहे, पुरी एवढं लाटायचं, पुरी आपण बनवतो तशा पद्धतीने। हे झालं 1 लाटून, आता ह्याच्यापेक्षा थोडी मोठीवाली ते लाटून घ्यायचे। जी आपण पहिली पुरी बनवली ती मोठी आहे, ही त्याच्यापेक्षा थोडी लहान बनवायची। हे झाले दुसरी आणि ही तिसरा गोळा छोटा, ही दुसरीपेक्षा ही छोटी बनवायची तिसरी। तर अशा पद्धतीने ह्या तिन्ही लाटून घेतल्या आहेत पुऱ्या छोट्या छोट्या। हे बघा, अशा पद्धतीने मी ह्या 3 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत, मोठी छोटी ही त्याच्यापेक्षा छोटी। तर हे मी 2 बाजूला ठेवते, ही मोठीवाली पुरी, त्याच्यावरती लावायचं आहे तूप, असं पसरवून घ्यायचं। ह्यावर टाकायचं आहे गव्हाचं सुखं पीठ, त्याच्यावर ठेवायची आहे ही दुसरी पुरी, ते तूप, तेही असं पसरवून घ्यायचं। सुखं पीठ आणि ही तिसरी पुरी छोटी, त्याच्यावरही लावायचं आहे तूप, वरून टाकायचं आहे सुखं पीठ आणि हे फोल्ड करून घ्यायचं आहे। फोल्ड करायच्या आधी खालची साईड अशी व्यवस्थित दाबून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने जी व्यवस्थित ही दाबून घेतली तुम्ही, ही बाजूची साईड ती ह्याच्यावर दाबायची आहे।
आणि मग त्याच्यानंतर ही साईड ह्याच्यावर दाबायची, म्हणजे जी खालची साईड आहे ती पूर्णपणे दाबली गेली पाहिजे. तर ही साईड ह्याच्यावर दाबायची, वरची साईड अशी पूर्णपणे दाबून घ्यायची. तुम्ही व्यवस्थितपणे सर्व दाबून घेतलं की असे दोन्ही हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचे, म्हणजे आपण हे जेव्हा शेकूया तेव्हा हे खुलणार नाही. झालं, हे आपला रोडगा बनून तयार झाला आहे. याला आपण व्यवस्थित गोल शेप देऊया आणि अशाच पद्धतीने मी ते तिन्ही रोडगे बनवून घेते. चारही रोडगे हे बनवून झाले आहेत. आता आपण हे शेकूया. गावाला तर हे चुलीवरती शेकलं जातं, नाहीतर मग शेकोटी केली जाते आणि त्याच्यामध्ये हे शेकून घेतात, पण आपल्याकडे तर आता तशी काही सुविधा नाही आहे, तर आपण गॅसवरच करणार आहोत. तर मी दाखवते तुम्हाला. ही मी एक कढई घेतली, त्यामध्ये मी मीठ टाकलं आहे. मीठ व्यवस्थित गरम होऊ द्यायचं ते 10 मिनटं तरी. त्या मिठाने काय होईल ना, ते आपले जे रोडगे बनवले आहेत त्याला चांगला शेक भेटेल, जसं शेकोटीमधनं त्यांना शेक भेटतो. तर हे मीठ चांगलं गरम झालं आहे, मी आधीच ठेवलं होतं. गॅस मिडियम फ्लेमवर करायचं. ही प्लेट हळूहळूपणे त्यावर ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि ह्यावर ठेवायचं आहे झाकण. एका साईडने हे 20 ते 25 मिनटं असंच शेकायला ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आता हे 20 मिनटं मी असंच ठेवणार आहे. गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम फ्लेमवरती 20 मिनटं आपल्याला असे शेकून घ्यायचे. रोडगे वाफायला ठेवून एका साईडून आपले 20 मिनटं झाले आहेत. आता आपण यांची बाजू पलटून घेऊया. झाकण काढून घेते. आणि चिमट्याने मी यांची बाजू पलटवून घेते. हे बघा, एका साईडून छान असे शेकले गेले आहेत. दुसऱ्या साईडूनही आपल्याला हे 20 ते 25 मिनटं शेकून घ्यायचे. आणि यामुळे मी झाकण ठेवते आणि दुसरी बाजूही सेम पद्धतीने शेकून घेते. दुसऱ्या साईडूनही 25 मिनटं झाले आहेत. गॅस मी बंद करते आणि हे आपले रोडगे बाजूला काढून घेते. दोन्ही साईडने रोडगे छान शेकले गेले आहेत. आता ते मी बाजूला काढून घेते एका प्लेटमध्ये. तर हे बघा, आपली रोडग्याची रेसिपी बनून तयार झाली आहे. त्याच्यासोबत मी ही वांग्याची भाजी घेतली आहे खाण्यासाठी. ती खूप छान लागते सोबत खाण्यासाठी. आणि हे आपले रोडगे बनून तयार झाले. बघू शकता किती छान झाले. आणि हे आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत, अजिबात कच्चे वगैरे राहिलेले नाही आहेत. एका साईडून आपण 20 मिनटं शिजवले आणि दुसऱ्या साईडून आपण 25 मिनटांना वाफवून घेतले. तर असे टोटल 45 मिनटांमध्ये रेसिपी बनवून तयार झाली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू, बाय बाय.